विठू नामाच्या जयघोषात मुक्ताईंची पालखी जालन्याहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तब्बल 315 वर्षांची परंपरा असलेली ही पालखी जालना शहरामध्ये दरवर्षी मुक्कामी थांबते. गुरुवारी शहरातील कन्हैयानगर येथील मंदिरात मुक्काम केल्यानंतर पालखी शुक्रवारी काजळा फाटा इथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. यानंतर 14 जुलैपर्यंत ही पालखी पंढरपूर इथे जाणार आहे. तब्बल 60 ते 65 दिवसांचा हा प्रवास वारकरी पायी पार करत आहेत. पाहूयात संत मुक्ताईंची ही पालखीची परंपरा किती वर्षांची आहे आणि वारकरी परंपरेत या पालखी सोहळ्याचं काय महत्त्व आहे. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्तापैकी जय. मी हरिभक्तिपरायण रवींद्र महाराज हरणे, श्री संत मुक्ताई संस्थान मुक्तनगर, आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख. आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा महाराष्ट्रामध्ये एक मानाचा आणि भला मोठा पालखी सोहळा आहे. दिनांक 18 जूनला हा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्तनगर समाधीस्थळावरून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून आज तो जालना जिल्ह्यामध्ये स्थित झालेला आहे. या सोहळ्याला 315 वर्षाची परंपरा आहे आणि जवळजवळ 125 ते 130 दिंड्या या पालखी सोहळ्याच्या मागपुढे चालतात आणि 6 जिल्ह्यातून प्रवास करून 14 तारखेला पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. पंढरपूरला गेल्यानंतर तिथले सोपस्कर आटपून पंढरपूरला प्रदक्षिणा सामोरे जाण्याकरता दशमीला सगळ्या दिंड्यांच्या आणि गोपाळपूरला काला करून परतीच्या प्रवासाला जवळजवळ श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्तनगर पुन्हा असा 600 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे जाऊन येऊन 1200 किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ 60 ते 65 दिवसाचा हा कार्यक्रम आषाढी पालखी सोहळा 2024 हा 315 वर्षापासून आज ताकद अखंडपणे अविरतपणे चाललेला आहे. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम याच्यामध्ये प्रामुख्याने हजारो वारकरी आहेत आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे, कारण हा सोहळाच महिलांचा आहे. आदिशक्ती हे मातृहृदयाचं दैवत आहे, आदिशक्तीचं स्वरूप आहे, त्यामुळे महिलांचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. माझं नाव सुप्रिया गणेश महाजन आहे. मी कोकणार मध्य प्रदेशहून आहे. मुक्ताई वारीला पहिलंच वर्ष आहे माझं. खूप चांगला अनुभव आहे. सरळ लोक मुलीतून चालत आहे. पहिले जरा नवीन मध्ये कठीण होती, पण आता सर्व व्यवस्थित चाललंय. विठू नामाच्या नामघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात पायी चालणारे हे वारकरी काहीच दिवसांमध्ये पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी लीन होणार आहेत. जालना शहरातील स्थानिकांनी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी खाद्यपदार्थ तसेच थंड पेयांची सुविधा देखील केली होती. संत मुक्ताई या मातृशक्तीच्या देवता असल्याने या पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग हा लक्षणीय असतो. नारायण काळे, News 18 लोकल, जालना.